हॅलो मित्रांनो आरोग्य विभागाच्या गटक आणि ड या दोन पदाविषयी एक महत्त्वाची अपडेट आज आली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यामध्ये आज आले होते आणि पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की जय आरोग्य विभागाच्या गटक आणि ड या पदभरतीमध्ये जो गोंधळ आणि जो भ्रष्टाचार झाला आहे त्याबद्दल सोमवारी जी कॅबिनेटची बैठक होणार आहे त्यामध्ये ते हा विषय मांडतील आणि परीक्षा रद्द करण्याच्या बाबतीत ते सोमवारी मुख्यमंत्र्याशी बोलून घेतील आणि त्यावर सोमवारी परीक्षा रद्द करायची आहे किंवा नाही यावर निर्णय होणार आहे तसेच मुलांना त्रास होणार नाही यासाठी सुद्धा प्रयत्न करू असे ते म्हणाले आहेत आणि त्यांना विचारण्यात आलं की ही परीक्षा तुम्ही एम पी एस सीकडे का देत नाहीत तर त्यांनी उत्तर दिले आहे की एम पी एस सीमार्फत मार्फत ह्या परीक्षा घेणं शक्य होणार नाही जवळपास हे अशक्य आहे कारण एम पी एस सीला जे मनुष्यबळ किंवा जे संगणकीकरण आहे ते आतापर्यंत झालेलं नाही आणि जवळपास ह्या सहा ते सात हजार जागा असल्यामुळं एवढी परीक्षा घेणं एम पी एस सीला शक्य नाही पुढं ते म्हणतात पारदर्शक काम केलं पाहिजे दुर्दैवानं राजेश टोपेंना दोनदा परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या जे घडलं आहे त्याबाबत इतकी कठोर कारवाई किंवा कडक कारवाई करणार की त्यापुढे कोणीही असं भ्रष्टाचार करण्याचं धाडस करणार नाही तर बघा हे महत्त्वाचे दोन अपडेट होते दोन अपडेट होते पहिलं म्हणजे की परीक्षा रद्द करायची की नाही हा निर्णय सोमवारी होईल आणि परीक्षा ह्या एम पी एस सी मार्फत होणार नाहीत या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद